चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे, मजेत ना? तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत, म्हणजे असं झटपट होणार आहे आणि ते खाल्ल्यानंतर कसं घरातल्यांच्याच लगेच पोट भरेल. तर पहिल्यांदा काय करूया, पहिल्यांदा आपण खोबरं किसून घेऊया आणि नंतर पुढची प्रोसेस काय आहे ते पाहूया. इथे मी कसं एक नारळ घेतलाय, फोडून घेतलाय आणि ते आपण हे करडवून घेऊया. आपलं पाहिजे ना खोबरं, तेवढं करडवून घ्यायचं. गुळ घेतलेला आहे, तर आता छोट्या पातेल्यामध्ये मी काढून घेते आणि ना ह्याच्यामध्ये असं पाणी ओतून ठेवते, म्हणजे कसं गुळ आपला विरघळ आहे. तेवढं पाणी ओतून ठेवलेलं आहे तर पूर्ण गुळ आपल्या विरघळू द्या, नंतर आपण पाहूया. चला आता आपण इकडे किचन मध्ये आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता संपूर्ण तयारी झालेली आहे. तर इथे आपण एक वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे, हे बघा. तुमच्याकडे जर जाड रवा असला ना तर थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचा. तर एक वाटी इथे रवा घेतलेला आहे आपण, पातेलमध्ये आपण असं ओतून घेऊया. अशी आपण गुळ असा पाण्यात भिजत ठेवलेला आहे, थोडासा पूर्ण विरघळलेला आहे, 5 मिनिटं आधीच ठेवलेला. आणि जर नाही विरघळला तर आपण हातीने त्याला विरघळून घ्यायचे. चांदणीने गाळून घेते. एक वाटी रवा घेतलाय, एक वाटी गुळ घेतलाय. तर गुळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर पाणी थोडं घालते, आपल्याला लागेल तसं घालूया. कडेने पूर्ण एकजूट करून घेते, थोडं अजून टाकूया. गाळून घ्यायचं, म्हणजे कसं काय असलं तर गाळण्यामध्ये राहील. असं पूर्ण ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हा खोबरा टाकूया. एक वाटी खोबरा घेतलेला आहे, थोडंसं टाकूया. पूर्ण टाकून घ्यायचं, थोडंसं साईडला ठेवूया आपण असं. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर टाकूया. हे टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण ह्याच्याने खूप एक छान अशी चव येते. त्याच्यानंतर 1 चमचा वेलची पावडर, मस्त असा सुगंध येते ह्याच्याने. थोडं पाणी अजून टाकून घेऊया. त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकते. हळदीने खूप छान असं चवसुद्धा येते आणि रंगसुद्धा खूप छान येते. तुम्ही मिक्स करून घ्यावे. तर ह्याला आता आपण झाकण ठेवून 15 मिनटं साईडला ठेवूया आणि नंतर पाहूया. तर आपल्या मिश्रण लागणार 15 ते 20 मिनटं झालेले आहे आणि छान असं झालेलं आहे, पाहू शकता. मस्त असा फुललेला आहे रवा आपला. तर ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं अजून पाणी टाकूया. पाणी आपला बाकी आहे गुळाचा, आपण टाकून घेऊया थोडं. छान असं एकजो करून घेऊया. परफेक्ट झालेलं आहे बघा, असं झाला पाहिजे साधारण पाऊस. इकडे मी असं छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या, तर त्यांना मी असं आपण असं तेल लावून घेते. तर काय करू, हा मिश्रण आहे ना पूर्ण असं एकजो झालेला, पूर्ण असं ह्या वाटीमध्ये टाकून घेऊया. वाटी अशी ठेवूया साईडला. वरतून आहे ना थोडीशी आपण खोबऱ्यानं गार्निशिंग करून घेऊया. असं थोडस खोबरं टाकून घेऊया. आणि इथे मी असे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते असे थोडे थोडे टाकून घेऊया वरतून. मी आधीच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, तर आपण झाकण काढून पाहूया. छान अशी पाण्याला उकडी सुद्धा आलेली आहे आणि चाळण आहे ना आपण वरती ठेवूया टोपावरती. तर ते 15 मिनटं आपण वापीवरती ह्याने शिजवून घेणार आहोत. आपण हे ना 15 मिनिटांनी पाहूया. इकडे आपली 15 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून पाहूया. वा, ह्यांना आपण चेक करून पाहूया आपले झालेत का नाही ते. हा टूटपीट टाकून पाहूया, एकदम क्लीन आलेले आहेत, म्हणजे आपले झालेले आहेत. आणि चिपकल्या ना तर अजून 2-3 मिनिटं आपण त्यांना असेच झाकून ठेवायचे आणि नंतर पुन्हा बघायचं, नंतर होतात. तर आता आपले व्यवस्थित निघालेले आहे टूटपीट, क्लीन निघालेले आहे. तर हे काढून घेऊया, तसे काढून घेते आणि थंड होऊ द्या. 5-6 मिनिटंच लागतील थंड व्हायला. थंड होईपर्यंत आपण वाट पाहूया आणि थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊया. आपले हे गार झालेले आहेत
आणि हे ना आता आपण काय करूया सुरीच्या सायाने ना असं साईडने असं गोल राऊंड ने सुरी अशी फिरवून घेऊया म्हणजे बघा असे सहज निघतात मस्त असे झालेले आहेत छान पटकन आणि मस्त झालेले एकदम म्हणजे असा चहा बरोबर खायला एकदम भारी लागतं आणि मुलं सुद्धा खुश होतील तर असे तुम्ही सांदण नक्की बनवून पहा जर ही व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि एवढं बघा धन्यवाद बाय बाय.